नमस्कार विभाज घरगुती मेजवानी मध्ये आज आपण सुरमुऱ्यांपासून नवीन पदार्थ पाहणार आहोत हा पदार्थ पौष्टिक तर होणारच आहे पण टेस्टी सुद्धा असणार आहे चला तर पाहूया सुरमुऱ्यांचा अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप एवढा रवा घेते आणि त्यामध्ये अर्धा कप एवढं दही घेऊयात दही फ्रेश असावं जर आंबट असेल तर पदार्थ आंबट होईल दही रव्यामध्ये छान मिक्स करूयात एवढ्या दह्यामध्ये रवा भिजणार नाही त्यासाठी पाव कप एवढं पाणी घालूयात आता रवा पाणी आणि दही एकजीव करून घेऊयात रवा भिजायला एवढं पाणी पुरेसं आहे हे बघा छान मिक्स झालंय ह्यावर आता झाकण ठेवूयात आणि वीस मिनटे असंच ठेवूयात म्हणजे रवा छान भिजला जाईल इथे मी दोन कप चुरमुरे घेतलेत चुरमुरे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यासाठी दोन ग्लास एवढं पाणी घेऊयात पाण्यामध्ये चुरमुरे छान धुवून घेऊयात हे पहा पाणी किती मळकट आहे ह्यासाठी चुरमुरे धुवून घ्यायचे आहेत आता हे पाणी काढून टाकूयात पाणी काढून टाकलंय आता ह्यामध्ये एक ग्लास एवढं पाणी घालून दहा मिनटे चुरमुरे भिजत ठेवूयात दहा मिनटं झालेली आहेत चुरमुरे छान भिजलेत हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ह्याची प्युरी बनवून घेऊयात भांड्यामध्ये भिजलेले चुरमुरे घेताना जास्त पाणी घ्यायचं नाही कारण चुरमुरे पाण्यामध्ये सोप झालेले असतात आणि ह्यामध्ये पाणी असतं त्यामुळे प्युरी पातळ होऊ शकते जेवढं कमी पाणी घेता येईल तेवढं घ्यायचं आता हे छान मिक्सरमध्ये वाटून घेऊयात ही बघा याची छान स्मूथ पेस्ट तयार झाली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मिडियम साईजचा बीट स्वच्छ धुवून साल काढून तुकडे करून घेतले ते घेऊयात इडलीला मस्त फ्लेवर येण्यासाठी आपण ह्यामध्ये तीन हिरव्या तिखट मिरच्या घेतल्यात आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता एक इंच आले कट करून घेतले आणि अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे एक चमचा जिरं घेऊयात आणि झाकण लावून मिक्सरमध्ये छान वाटून घेऊयात रवा छान भिजलाय भिजवून दहा मिनिटे झालेली आहेत छान फुललाय ह्यामध्ये चुरमुऱ्यांची प्युरी ॲड करूयात आणि बीट बारीक वाटून घेतलाय तो ॲड करूयात आता सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे ह्यामध्ये पाणी घालायची गरज नाही बरोबर हवी तशी कन्सिस्टन्सी तयार झाली आहे एकजीव करून झालाय आता चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात आणि आपण इन्स्टंट इडली तयार करतोय त्यामुळे इनो ॲड करूयात इथे प्लेन इनूच एक पॅकेट घेतलंय ते ऍड केलं सगळं पुन्हा एकदा चांगलं एकजीव करून घेऊयात मी इथे इडलीची प्लेट घेतलीये त्याला तूप लावून घेऊयात तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण तूप वापरल्यामुळे इडलीला खूप छान स्वाद येतो म्हणून मी ते तूप लावून घेते तूप लावून झालंय ह्यामध्ये आता बनवलेलं बॅटर घालूयात बॅटर घालून झालंय आता हे भांड्यामध्ये वीस मिनिटे मीडियम गॅसवरती वाफवून घेऊयात वीस मिनटं झालेली आहेत झाकण काढूयात आणि टूथपिक इन्स्टर्ट करून बघूयात हे बघा क्लीन निघाली आहे म्हणजे इडली छान वाफली गेली आहे सगळ्या इडल्या थंड झाल्यावरती इडली पात्रातून काढून घेऊयात हे बघा मस्त जाळीदार पौष्टिक इडल्या तयार आहेत एक इडली मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा खूपच मस्त मऊ लुसलुसित जाळीदार इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही या चटणीसोबत किंवा सांबारासोबत सर्व करू शकता तर फ्रेंड्स कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा जरूर शेअर करा ही रेसिपी आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू